जामखेड तालुक्यामधील 29 ग्रामपंचायतीसाठी ऑनलाईन 1154 तर ऑफलाईन 148 असे एकूण 1302 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननीमध्ये 44 अर्ज अवैध झाले, त्यामुळे 1258 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. अर्ज माघार घेण्याच्या दिवशी 427 जणांनी माघार घेतली, तर आता 117 जागा बिनविरोध आल्यामुळे 300 जागांसाठी 714 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. जामखेड तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीपैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर काही ग्रामपंचायतीमध्ये काही प्रभाग बिनविरोध झाले आहे. आता राहिलेल्या 39 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. आदर्श गाव सारोळा, आपटी, खुर्दैठण, वाकी आणि पोतेवाडी या 5 ग्रामपंचायती दिनांक 30 रोजी बिनविरोध झाल्या होत्या. तर आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 4 जानेवारी रोजी सोनेगाव, झिकरी, धोंडपारगाव, सातेफळ आणि राजेवाडी या 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर खांडवीमध्ये 7 पैकी 3 जागा बिनविरोध झाल्या आहेत. पिंपळगाव उंडा येथे 7 पैकी 4 जागा, तर नायगाव येथे 9 पैकी 4 जागा बिनविरोध झाल्या आहेत. साकतमध्ये 13 पैकी 2 कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट यांच्या नेतृत्वाखाली श्री साकेश्वर परिवर्तन पॅनलच्या बिनविरोध झाल्या आहेत. सोनेगाव ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ आणि सचिन गायवळ यांनी प्रयत्न केले आणि ग्रामपंचायत बिनविरोध झाली. धोंडपारगाव ग्रामपंचायत बिनविरोधसाठी प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते संतोष पवार यांनी प्रयत्न केले. जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव गाव ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यात आलेली आहे. खरं तर गेल्या 6 महिन्यामध्ये कोरोनाची परिस्थिती, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो आता झालेला पावसाळ्याचं नुकसान, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि त्याचबरोबर भांडण तंटा कुठल्या गावामध्ये नसावा या भूमिकेतून आज धोंडपारगाव ग्रामपंचायत आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून बिनविरोध काढलेले आहे. खरं तर यामागचा उद्देश जरी लोकशाहीच्या गळचप नसून एकमेकांमधले आणि गावातले ऋणानुबंध वाढण्यासाठी नागनाथ महाराजांच्या कृपेने आम्ही आज धोंडपारगाव ग्रामपंचायत बिनविरोध काढलेली आहे. सांगत ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये श्री साकेश्वर परिवर्तन पॅनलचे नुकत्याच निवडणुका जाहीर झाल्या आणि त्या दोन्ही या निवडणुकीमध्ये आमच्या या परिवर्तन पॅनलचं त्या ठिकाणी 2 उमेदवार बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आले. जनतेचा एक प्रचंड विश्वास आणि प्रचंड त्या ठिकाणी लोकमत असल्यामुळं आणि त्या पूर्वीच्या त्या सर्व कारभाराला मंडळी सर्व लोक मतदार कंटाळल्यामुळं ही सगळी माणसं आता आमच्याबरोबर आहेत आणि म्हणूनच हा विजय आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करता आला. निश्चितच आम्ही उद्या हे परिवर्तन या ग्रामपंचायतमध्ये आढळलं आहे. असंच हे पूर्ण आमचे 13 लोक त्या ठिकाणी राहिलेले 11 लोक आहेत. 2 लोक आमचे बिनविरोध आलेले आहेत. राहिलेले 11 लोक सुद्धा आमचे निवडून येणार आहेत आणि आम्ही निश्चितच त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी एक वेगळं एक आदर्श ग्रामपंचायत त्या ठिकाणी साकारची करून दाखवणार आहोत असं आम्हाला संपूर्ण सर्व कार्यकर्त्याला आणि सगळ्यांचा आणि हा विजय हा सगळ्यांचा एकजुटीचा विजय आहे. खुर्दैठण ग्रामपंचायत बिनविरोधसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्राध्यापक महादेव डुचे, ऋषिकेश डुचे, शहाजी डुचे यांनी प्रयत्न केले. सारोळा ग्रामपंचायत बिनविरोधसाठी युवराज भाऊ काशीद, डॉक्टर भगवान उरुमकर, अजय काशीद, मकरंद काशीद यांनी प्रयत्न करत ग्रामपंचायत बिनविरोध केले. झिकरी ग्रामपंचायत बिनविरोधसाठी सचिन गायकवाड, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे यांनी प्रयत्न करत बिनविरोध केले. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली तर 30 लाख रुपयांचा निधी देणार अशी घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली होती. आता 10 ग्रामपंचायतींना हा निधी मिळणार आहे. बिनविरोध ग्रामपंचायती करण्यासाठी सचिन गायकवाड, सूर्यकांत मोरे, रमेश आजबे, संतोष पवार यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतच्या कार्यकर्त्यांनी गुलालाचे उधळण करत फटाके फोडून आणि ढोलताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात जल्लोष केला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील आवारात गावागावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरतही करावी लागत होती. तसेच माघार घेतलेल्या उमेदवार चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी अंतिम करण्यासाठी तहसील आवारात रात्री उशिरापर्यंत काम सुरू होतं. न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह कॅमेरामन अशोकवीर, S9 मीडिया, जामखेड.